नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं एसी पब्लिकेशन या चॅनेलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत तुमच्या येणाऱ्या परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात चला पहिला प्रश्न आहे आपला मानवी रक्ताचा पी एच साधारणत किती असतो तर सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीस इतका आहे आपल्या मानवी रक्ताचा पी एच नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे तर नाशिकला आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि याची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला झाली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो तर मित्रांनो यावर अजून काही महत्वाचे प्रश्न तयार होतात पहा तर संविधान सभेचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण आहेत असाही प्रश्न येऊ शकतो तर सुकाणू समितीचे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर ही महत्त्वपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्या चला पुढचा प्रश्न काय आहे भारतात एकूण लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत तर पाचशे त्रेचाळीस आहेत आपल्या भारतात एकूण लोकसभेचे पाचशे त्रेचाळीस मतदारसंघ आहेत मित्रांनो तुम्हाला हे सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा किती आहेत तर अठ्ठेचाळीस आहेत आणि महाराष्ट्र राज्यसभा जागा किती आहेत तर एकोणावीस आहेत नोट डाऊन करून घ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी आहे विधानसभेची सदस्य संख्या तर मग मित्रांनो आपल्या महाराष्ट्र विधान परिषद सदस्य संख्या किती आहे तर अठ्ठ्याहत्तर आहे आणि सर्वाधिक विधानसभेची सदस्य संख्या कोणत्या राज्यात आहे तर उत्तर प्रदेश राज्याची आहे किती आहे तर चारशे तीन आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे तर अहमदनगर हा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आणि मग सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर मुंबई शहर आहे महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत तर सहा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा प्रशासकीय विभाग आहेत तर मग मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग किती आहेत तर पाच आहेत आणि महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग आहेत तीन लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना कशाशी संबंधित आहे तर पीक विमा याच्याशी संबंधित आहे आर बी आय मुद्रा संग्रहालय कुठे आहे तर मुंबईला आहे आर बी आय मुद्रा संग्रहालय आहे मुंबईला तर मग मित्रांनो असाही प्रश्न येऊ शकतो परीक्षेमध्ये की आर बी आयची स्थापना कधी झाली आहे तर लक्षात ठेवा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीसला झाली आहे चला पुढचा महत्वाचा पॉईंट कोणता आहे तर आर बी आयचे चलनविषयक धोरण कोणते आहे तर मौद्रिक धोरण आहे हा प्रश्नसुद्धा परीक्षेत विचारलेला आहे जिल्हा परिषदला नेक्स्ट पॉईंट आहे केंद्र शासनाचे चलनविषयक धोरण कोणते तर राजकोषीय धोरण हे आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना कधी झाली तर सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णवला झाली आहे जी ट्वेंटी या संघटनेची स्थापना तर मित्रांनो परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की जी ट्वेंटीचे किती दे है, तर दे है, सध्या। आणी देश सदस्य आहेत तर एकवीस देश सदस्य आहेत सध्या आणि मित्रांनो एकवीस सदस्य देश कोणता आहे तर आफ्रिकन युनियन आहे लक्षात ठेवा साऊथ ईस्ट एशियन गेम्स दोन हजार सत्तावीस ही स्पर्धा कोठे होणार आहे तर मलेशियाला होणार आहे चला पुढचा प्रश्न पाहूयात दोन हजार तेवीसचा पद्मविभूषण पुरस्कार महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला मिळाला तर पहा मित्रांनो दोन हजार तेवीस मध्ये एकूण सहा व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार मिळाला आहे त्यापैकी महाराष्ट्रातील एका व्यक्तीला हा पुरस्कार मिळाला तर ते कोण आहेत तर झाकीर हुसेन आहे त्यांना कला या क्षेत्रामध्ये या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर आता आपण सतरा नोव्हेंबरचा पेपर पाहूयात कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले होते चला पहिला प्रश्न आहे आपला त्यातला कबड्डीच्या नियमांची चौकट एकोणीसशे एकवीसमध्ये मध्ये कोणत्या राज्यामध्ये ठरवण्यात आली तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ठरवण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन कोणत्या शहरात नाणी पाडण्याची टाकसाळी आहे तर हैदराबाद कोलकाता मुंबई आणि नोएडा या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून कोणत्या शिखराला ओळखले जाते तर कळसुबाई या शिखराला ओळखले जाते मित्रांनो तर त्याची उंची किती आहे तर सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे आणि हे कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर अहमदनगर जिल्ह्यात आहे चला पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली कधी झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती तर एक मे एकोणीसशे साठला झाली आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच आयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत चला पुढचा प्रश्न आहे आपला भारताची वाईन राजधानी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर नाशिक शहराची ओळख आहे कोणत्या राज्यात दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठी सर्वाधिक एफ डी आय गुंतवणूक झाली आहे तर कोणत्या राज्यात तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये झाली आहे सर्वात जास्त एफ डी आय गुंतवणूक नेक्स्ट क्वेश्चन आय ओ सी एलचे ब्रँड अँबेसिडर कोण आहेत तर शेफ संजीव कपूर हे आहेत मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस कधी असतो तर एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे पाच ही त्यांची जन्मतारीख आहे चला पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कोणता नवीन खेळ समाविष्ट करण्यात आला आहे तर स्वॅच हा खेळ समाविष्ट करण्यात आलेला आहे दोन हजार अठ्ठावीसच्या ऑलिम्पिक्समध्ये स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार तेवीस नुसार दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे तर पहा मित्रांनो इंदोर या शहराचा या ठिकाणी प्रथम क्रमांक आहे आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली आहे तर पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे की आर्य समाजाची स्थापना कोणी केलेली आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेली आहे आर्य समाजाची स्थापना आणि आर्य महिला समाजाची स्थापना ही पंडिता रमाबाई यांनी केलेली आहे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ एकूण किती वर्षाचा असतो तर पाच वर्षाचा यांचा कार्यकाळ असतो भारतात पंचायत राज दिवस कधी साजरा केला जातो तर चोवीस एप्रिल या दिवशी आपण पंचायत राज दिवस साजरा करतो चला नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर त्यांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत तर संदीपान भुमरे हे आहेत सध्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नेक्स्ट क्वेश्चन बीड जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कोण आहेत तर डॉक्टर त्रिगुण श्यामराव कुलकर्णी हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये क्रोमाईटचे साठे कुठे आढळतात तर सर्वात जास्त साठे हे भंडारा जिल्ह्यामध्ये आहेत नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्राची जी जीवनरेखा म्हणजेच भाग्यलक्ष्मी असे कोणत्या धरणास म्हटले जाते तर कोयना धरणाला म्हटलं जातं आपल्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण कोणते आहे तर जायकवाडी धरण आहे नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र राज्याचे रोजगार व उद्योग मंत्री कोण आहेत तर मंगल प्रभात लोडा आहेत मित्रांनो सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण कौन कोणत्या पदावर आहे यावरतीसुद्धा आपण एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे ज्यांनी कोणी अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या त्यावरती सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न येत आहेत तर नक्की पहा तो व्हिडिओ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे तर मुंबईला आहे पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्र शासनाचे चलयुक्त शिवार अभियान कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले तर पाच डिसेंबर दोन हजार चौदाला ला सुरू झालेले आहे हे अभियान जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची स्थापना कधी करण्यात आली तर सव्वीस मे एकोणीसशे एकोणनव्वदला ला करण्यात आली आहे नेक्स्ट क्वेश्चन उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगड जिल्ह्यामध्ये आहे याग चुरपी दुधासाठी जी आय टॅग कोणत्या राज्याला मिळाला तर अरुणाचल प्रदेश या राज्याला मिळाला आहे रिलायन्स जिओ मार्टचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून कुणाची नियुक्ती झाली आहे तर महेंद्रसिंग धोनी यांची नियुक्ती झाली आहे क्रिप्टोकरन्सी ॲडॉप्टेशन रँकिंगनुसार आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो तर पहिला क्रमांक आहे नेक्स्ट क्वेश्चन दिव्यांग स्पोर्ट्स ट्रेनिंग सेंटर कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले तर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये स्थापन करण्यात आले आहे ओजस देवतळे हा खेळाडू कोणत्या जिल्ह्यातील आहे तर नागपूर जिल्ह्याचा हा खेळाडू आहे नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या किती आहे तर आठशे सदुसष्ट आहे तर पहा मित्रांनो हे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल तर मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू